पहिला मुद्दा जो तुमच्या चर्चा सत्रातला महानगरपालिकेने मदतीच्या संदर्भामध्ये, महानगरपालिका किती मदत करणार आणि करू शकते याचं विवेचन विवेकी आपण आपल्या सुरुवातीच्या प्रास्ताविक भाषणामध्येच केले की 981 कोटी रुपयाची 981 कोटी रुपयाची थकबाकी आहे. आणि महानगरपालिका पुणे महानगरपालिकेतील राहणाऱ्या 35 लाख लोकांना नीट सुविधा देऊ शकत नाही, ते पीएमकेएमएल आणखी मदत करतील या सगळ्या आश्वासनात तयार. अभय छाचड्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं प्रशासनाचा अभिप्राय हा निगेटिव्हच येणार. आशिका साहेब तुमचं कौशल्य साहेबांशिवायला पॉझिटिव्ह करून घ्या, पाठवून तुम्हाला सोडत नव्हते, आता सोडलंय तर मला तिथं टिकण्यासाठी. पण एकंदरीत प्रशासन जातात माफी वगैरे करेल असं काही मला वाटत, आणि जकात माफी नाही केली तर आपल्याला फवार करावी लागेल अशी भूमिका संचालक मंडळाला घ्यावी लागेल. संचालक मंडळाने देखील हुशारीने स्वतःच्या या गाड्यांचं जोडणं महानगरपालिकेच्या गाड्यांना, तुम्ही जकात माफी जर केली तर आम्ही डर वाटतात हे काय अटक आहे. पैसे राज्यधारकांना मागा की या शहरात किती पैसे नाही तर राज्य सरकार केंद्र सरकार माझ्या अपेक्षा चुकत नसतील तर कमीत कमी 30,000 कोटी रुपये देतात कराच्या रूपाने. आणि 74व्या घटनादुरुस्ती नंतर 243 ZF नावाचं जे कलम ऍड केलंय त्याच्यामध्ये राज्य वित्त आयोगाची नेमणूक करायची, आणि राज्य वित्त आयोगाने त्या महानगरपालिकेमध्ये त्या नगर परिषदेमध्ये जेवढा कर राज्य सरकार आणि केंद्र सरकारला तिकडचे नागरिक देतात त्या प्रपोर्शन मध्ये पैसे देण्याचं बंधन घटनेने घातलेलं आहे. महाराष्ट्राने अजून वित्त आयोगाची नेमणूक देखील केली नाही. जो आताचा वित्त आयोग आहे हा डिस्ट्रीब्युशन करण्यासाठीचा निघतो. काय कुणाच्या उत्तराची गरज नाही आम्हाला, कुणाच्या मेहरबानीची तर आवश्यकताच नाही. आम्ही तुम्हाला या वर्षामध्ये इतके पैसे दिले, या पैशामध्ये इतके पैसे या शहरामध्ये तुम्ही पाठवून द्या, मग ते तुम्ही कशाला द्यायचे कसे द्यायचे याच्या प्रायोरिटीज ठरवायच्या, त्यासाठी एक आयोग नेमलेला आहे, त्या आयोगाने डिस्ट्रीब्युशन करून द्यायचं असतं. पण फक्त पैसे शहरातनं लुटून न्यायचे आणि शहरातल्या लोकांना नागरिकांना जर काही फॅसिलिटी द्यायची वेळ आली तर परत हात पसरायची वेळ आणायची, हे धोरण आहे सरकारचं. मोहन दादा या निमित्ताने मी तुम्हाला विनंती करतो, याही विनंती करतो की या निमित्ताने एक लक्ष वेधी नाही तर एक दिवस सभागृहाचं कामकाज बंद करा की वित्त आयोगाची स्थापना का नाही केली. स्वर्गीय राजीव गांधींनी ही 74वी घटना दुरुस्ती केली आहे आणि एक वर्षामध्ये या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी केली पाहिजे असं त्या घटना दुरुस्तीमध्ये म्हणलंय. इनकन्सिस्टंट 74 अमेंडमेंट, जेवढे कायदे तेवढे कायदे सगळे रिपीट केले. करत नाही सरकार, डेव्हलपमेंट प्लॅन सुद्धा सरकारकडे पाठवायची आवश्यकता नाही. सेक्शन 20 ते सेक्शन 40 ऑफ एमआरडीपी ऍक्ट इज इरिलेव्हंट. राज्य सरकार स्वतःचे अधिकार सोडत नाही. 50 खाली कलम 23 अन्वये विकास आराखडा तयार करण्याचा इरादा जाहीर झाल्यानंतर देखील 50 खाली डेक्कन जिमखान्यावरची जागा ही पार्किंगमध्ये कन्वर्ट केली जाते. बेकायदेशीर आहे, महानगरपालिका त्यावर स्टँड पास करते ही चुकीच आहे. मी पत्र दिलंय, एका 23 चा इरादा जाहीर झाल्यानंतर या गोष्टी करता येत नाही, कायद्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि 23 रेट 38 आता आपण इंटेन्शन डिक्लेअर केलंय, बरोबर ना राजे साहेब? पण कायद्याने काम करायचं
तो प्रमुख एक मोठा माणूस तो गेला भेटला सरकार पासून देत आहे हे महानगरपालिकेने ठराव केला नाही सरकारने 50 डायरेक्टर पाठवून दिल्या की या ठिकाणी पीएमपीएमएल नको मात्र या ठिकाणी विकास मंत्र्याने सांगितलं होतं की मी ठराव मांडतो म्हणून आज आले असं तर विचारणार होतो की काय झालं ठराव मांडला का नाही मांडला ठराव जर आपण कोणी मांडू शकणार नाही इतका मोठा माणूस आहे पत्र महानगरपालिके काय मंजूर करू नये महानगरपालिका काय मंजूर करते विचारा महानगरपालिकेला की त्यांचे सतीश कुलकर्णी होते जॉईंट एमडी त्यांनी पत्र दिलं होतं हे अशा पद्धतीने चाललंय त्यांनी पत्र दिलं प्लॅन पास करणारा म्हणून तरी प्लॅन पास डेक्कन निर्माण मोक्याच्या जागा तुम्ही गमावल्यावर पडा तुम्ही आम्हाला समज जागा कमी करा हे करा कशाला मागताय त्या डेक्कनची जागेवर माल केला तर केवढं पैसे मिळतील खाली पार्क तुमचा डेपो आणि वरती मॉल काही गरज नाही कोणाचे पैसे मागायचे आणि संचालक टिकत नाही तरुण प्रशांतजी आपली माहिती चुकीची नितीन खाडे म्हणून चांगलं काम करत होते पण ते करीन आणि बंड या दोघांनी त्यांना काम करू नये आरोप करतो माझा जाहीर आरोप करतो आम्ही लोकायुक्तांकडे तक्रारही केली त्याच्यावर दोघांनी स्पष्टीकरणही दिली डाव्या बाजूच्या उजव्या बाजूच्या बसेस घ्या आता त्यांच्यावर दबाव आणतो त्यांनी तयार केलेली प्रक्रिया रद्द करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे लागली होती करीन तर मुंबईवरून मुख्यमंत्र्यांचा कार्यालय सोडून पीएमपीएमध्ये मध्ये येऊन बसले ही वस्तुस्थिती आहे याची मिनिट्स उपलब्ध आहे आणि बंडाने सांगितलं की दादाचा आदेश आहे मिनिट्स येतात की माझ्या मनात एक काही वाक्य बोलत म्हणून त्या अधिकाऱ्याचा बळी दिला तो चांगला काम करणारा होता तरुण होता काम करायची इच्छा होती पीएमपीएमएल चांगलं काम करत होता पण या दोघांना नको म्हणून त्यांची बदली केली त्यामुळे तुमची माहिती तुम्ही बरोबर करून घ्या नसेल तुमच्याकडे माहिती तर मला सांगा मी तुम्हाला याची सगळी कागद त्यामुळे काम करणाऱ्या माणसाला काम करू द्यायचं नाही आणि जोशी ऍडिशनल चार्ज त्यांच्या डोक्यात येत तोच विषय सांगतात म्हणजे सक्षमपणे एखाद्या अधिकाऱ्याची नेमणूक केली पाहिजे तुमच्या मताशी मी सहमत आहे आणि बॉन्ड कसला लिहून घेता सरकारी सेवेमधल्या माणसांना बॉन्ड कसला लिहून घेता त्याला ट्रान्सफर करायचं की नाही तुमचा अधिकार आहे सरकारचा एकच ना बॉन्ड लिहून घेता आजच्या सांगितलं तुम्हाला पीएमपीएमएल जावं लागेल गेले की नाही जावं लागतं सरकारी सेवक आहे बॉन्ड कसा लिहून घेता बॉन्ड न घेता काम अधिकारी राहील अशी वातावरण निर्माण करा तसं वातावरण निर्माण करणं तुमच्या हातामध्ये आहे लोकप्रतिनिधींचा तथाकथित हस्तक्षेप नाही मध्यंतर जे मुख्य कारण होतं की राजकीय हस्तक्षेपामुळे या दोन्ही यंत्रणा सक्षमपणे काम करत नाही ती तर यंत्रणा आम्ही दूर केली आमचा हस्तक्षेप नाही महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधींचा नाही माझा आशंका आहे आता सगळं प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातामध्ये सगळे निर्णय त्यांचे एखाद्या जगतात प्रशांत जगतापान सरकार त्यांनी पहिल्यांदा पीएमटी मध्ये काम केलं आता माणूस भेटला म्हणून मागच्या सभासद ते पीएमटी मध्येच होते पण तेही पीएमटी ते तज्ञच होते त्यांची नेमणूक करा परत तज्ञ म्हणून आणि तज्ञ संचालक नेमण्याची गरज आहे म्हणजे तज्ञ म्हणजे काय त्या क्षेत्रातले तज्ञ त्या लोकांची नेमणूक केल्यानंतर व्यवस्था सुधरेल याच्यावर माझा विश्वास आहे राजकीय इच्छा शक्ती असेल करायची इच्छा शक्ती असेल असे जर संचालक त्या ठिकाणी नेमले तरच त्याचं उत्तर एक प्रशांत जगतापान नेमलं राजकीय नेमणूक आहे की नाही नेमणूक राजकीय राजकीय कार्यक्रम पण त्यांच्या मनाने घेतला आणि त्यांनी काम सुरू केलं आणि त्याच्या कामाचा रिझल्ट आपल्याला दिसत आहेत का नाही दिसत आहे तो तज्ञ त्या तज्ञाच्या कल्पनेत बाहेर कधी येणार आणि खूप तज्ञता आली तथाकथित तज्ञ फिरत असतात आली आणि त्या तज्ञांचं कधी एकमत होत नाही माझ्याकडे दोन अहवाल आहेत वेगवेगळ्या तज्ञांचे बसेसच्या बाबतीतल्या सीआयआरटीच्या तज्ञांचा एक वेगळा आणि दुसऱ्या कमिटीचा एक वेगळा तो महानगर पीएमपीचा अधिकारी संभ्रमावस्थेत पडणारच
ज्यांचं ऐकलं तरी पंचायत, त्यांचं ऐकलं तरी पंचायत अशी अवस्था. त्यामुळे महानगरपालिकेने इच्छाकडनं मदतीची फार अपेक्षा न करता राज्य सरकारकडनं कसे पैसे मिळतील आणि ते पैसे आणण्यासाठी काय करायचं याच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की एक खास विशेष चर्चासत्र प्रवासी मंच आणि सदर नागरिक मंचाने करा. त्यात कायदे तज्ञांना बोलवा, आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये रिट दाखल करावा लागेल. बऱ्याच अंश दिवसानंतर मेट्रोचा विषय झाला. मेट्रोच्या बद्दल तुमची जी मतं होती ऐकली. मी गेले 4 वर्ष हे सांगतोय प्रशांत, मला विकासाचा मार्गकरी ठरवता. मी हे सांगत होतो की 350 कोटी रुपये घ्या, 1500 बसेस घ्या, मग तुम्हाला जेव्हा नियोजन करायचं असेल मेट्रोचं तेव्हा करा. हे आता तुम्ही आज सांगितलं 15 वर्ष लागतील, मी तर सांगतोय 25 वर्ष पण लागतील. 375 कोटी रुपये 1500 बसेस देतात, ते 1500 बसेस केला 350 कोटी रुपये तुमच्याकडे नाही आणि तुम्ही ठराव करता 10% वाढा आम्ही देऊ तुम्हाला म्हणून. नाही 4500 कोटीच्या 15-10% आम्ही तुम्हाला देणार पहिल्या वेळेला, दुसऱ्या वेळ वाढली तर ते काय म्हणतात अहवाल सूत्रानुसार वाढतं म्हणजे 800-900 कोटी देतो. द्यावा आम्हाला 375 कोटी रुपये महानगरपालिकेने तुमचं कॉन्ट्रिब्युशन म्हणून. ती मागणी करत होतो मी केसर एकदा झाले मागणी केले, सभागृहात बातम्या गेली. तो आवाज आहे नाही मेट्रोचा सभागृहामध्ये आजही रेकॉर्डवर दे मार्गी मांडलेला अहवाल, पण तो अहवाल मंजूर केला, आदेश आला होता घाई होती, इलेक्शन होत्या, लोकांसमोर एक स्वप्न विकायचं होतं. मेट्रो सिटी म्हणून झाल्यानंतर, मेट्रो आल्यानंतर शहराची इमेज बदलते, माणूस कसा वाटतो याच्यावर शहराची इमेज ठरते का कुठलीतरी मेट्रो आल्यानंतर शहराची इमेज ठरते. एकमेकाच्या अंगावर बसून माणसाला जावं लागतं, उभं राहून जावं लागतं, कोणाचे जीव धोक्यात येत अशी पीएमपीएमएलची अवस्था आहे. हे शहराची इमेज नाही का, तर ती मेट्रो झटझटीत गेली, रिकामी गेली तरी शहराची इमेज चांगली होती असं नाहीये. कन्सेप्ट मध्ये आपला बदल व्हायला पाहिजे. प्रामुख्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तयार करताना ती प्रॉफिट मध्ये जाणार नाही याच्यावर माझा विश्वास आहे की प्रॉफिट मध्ये जाऊ शकते. हरिभाऊ सातपुते पीएमपीएमएलचे हे असताना, महाव्यवस्थापन असताना 7 वर्ष पीएमपीएमएल पीएमटी ही प्रॉफिट मध्ये चालली. जे आई बहुत अर्थ नंबर ते तुम्हाला काय बघू शकत पेपर पाहत बघा. मी खोटं बोलत असेल, माणूस खोटं बोलतो, कागद खोटं बोलत नाही. आता खोटा कागदच केला तर काय, आता प्रॉफिट मध्ये जाऊ शकते. आणि 1500 गाड्या जर तुम्ही रस्त्यावर सगळा क्लास बिल काढून असं करू नका, क्लास बिल काढून नका रस्त्यावर, लोकांचा जीव महत्वाचा आहे. गाड्या कमी आल्या तर संतोष माने सारखं व्हायचं, हा संतोष माने सारखं व्हायचं. पण गाड्या आहे ड्रायव्हर नाही, तुमचा चेकरचा रस्त्यावर आम्हाला कधी दिसत नाही, त्याला स्टेजेस माहिती नाही. मी परवा कधीतरी म्हणलं आम्ही पीएमपीने प्रवास करत नाही प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे सांगतो, खूप खोटं सांगायचं नाही. मी पीएमपीने प्रवास करतो, मी करत नाही. पण प्रवास केला तो चेकर मला कधीच त्या शेवटपर्यंत दिसला नाही. 143 नंबरने मी प्रवास केला आणि कमीत कमी 20% लोक तिकीट न काढता उतरले, इतकी गर्दी होती की तो कंडक्टर त्यांच्यापर्यंत पोचूच शकत नाही. ही वस्तुस्थिती म्हणजे 20% उत्पन्न तुमचं घुमतंय, प्रवास करतोय माणूस, प्रवासाची संख्या म्हणून राज्यात कमी दिसतेय, माणसं कमी झाली नाहीये, फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढलेली बरोबर. आणि त्यांना फुकट प्रवास करायचं पुणेकर कुठे नाही, उद्या बोलायचे पुणेकर कुठे म्हणजे 20% लोक फिरताय तसं नाही. तुम्ही त्यांच्यापर्यंत तिकीट घेऊन जाऊ शकत नाही, हे तुमचं फेल्युअर आहे. तुमचे सगळे शेतकरी बसलेले, तुमचे हप्ते ठरलेले, कुणाचे किती हप्ते पाहिजे असेल तर सगळं सांगा.
तुमचा ट्रॅफिक नियोजन करणारा जो इथे रस्त्यावर कधी दिसलेलाच नाही, एअर कंडिशन ऑफिस वर येत असतो, त्याला बाहेर काढा पहिले. कधी कधी बाहेर काढा म्हणजे पीएमटीच्या बाहेर नाही, रस्त्यावर नियोजनासाठी. तेवढा जायला ते केसकरांना सांगितलं एवढं ऐकू सोयीचं आहे, काढून टाका जाऊ मंत्रीला. पण यंत्रणा रस्त्यावर यायला पाहिजे. लोकांचे प्रश्न डेस्टिनेशन सर्वे झाले नाही, 2008 मध्ये आले नाही तुमच्याकडे. रॅशनलायझेशन ऑफ रूट 2008 मधून सर्वे पडलेले आहे. काय केलं आपण आता नवीन आम्ही तुम्हाला सगळे आवाज घेऊन आलो दिला. मी महानगरपालिकेला 47 आव्हान दिले माहितीये तुम्हाला. पहिला वर्षी प्रकाश कर्दळ यांच्या स्मृती प्रत्यर्थ जे माहिती ग्रंथालय महानगरपालिकेने महानगरपालिकेच्या खर्चाचा तयार केलेले अहवाल महानगरपालिकेकडे नव्हते म्हणून मी 47 अहवालाच्या कॉपी त्यांना दिले. सगळपणे काम केलं पाहिजे. त्यामुळे महानगरपालिकेकडनं पैशाची अपेक्षा फार करून आता देणार नाही आणि त्याचा आढावा त्यांनी पाठवला नाही. ट्रिकी आता चेअरमन तुमचे बाबूराव तांदेरे तुमच्याच पक्षाचे, तुम्ही त्याच पक्षाचे दादांचं वर्चस्व कशासाठी पाठवलो प्रशासनाकडे? मंजूर नाही केला मंजूर जातात आपला विषय. जनरल वॉर्डकडे वन ते खाली दाखल करायला पाच समाजाच्या तयार केल्या. जर मी आपलं एवढं करायची इच्छा असेल आणि पुढे स्थानावर आम्हाला जर पैसे लागायचे नसतील तर 4 दिवसामध्ये निर्णय होऊ शकतो. 4 दिवसामध्ये हे जो मेट्रो केलं ना 7 उतरल्यामध्ये म्हणजे 23 तारखेला सकाळी ठराव आला, 23 तारखेला मंजूर केला, 25 तारखेला 6 सभापतींनी तयार केल्या, 28 तारखेला मीटिंग घेतली, 28 तारखेला मंजूर केला. हे बिल जे होतं ना तुमचं, हे बिल पुणेकरांसाठी वापरा ना. आयुक्त करणार ना, आयुक्त बघतील, आयुक्ताला पाणी पाठवतील, यांच्याकडे कामाने कामे म्हणतील. मी नवीन आहे, मी आता टॅक्स मध्ये होतो, आता मी ऑपरेट मध्ये आलोय, त्याचे परिणाम काय होतील मग बाकी काय होईल? अमुक तमुक 50 जमिनीच्या बैठकीमध्ये जाऊन बसता तुम्हाला बसता येतं. पत्रकारांची परवानगी नसली सगळ्या सभांना पत्रकारांना जायला परवानगी आहे, फक्त स्थायी समितीला जायला नाही. आपण जायला पाहिजे म्हणलं पाहिजे कधीतरी. तसं कशाने जाऊन बसा, मला विषय मंजूर करा, 6 सभासदांनी घ्या, 2 सभासद माझ्या चांगल्या संबंधातले. मी जरी महानगरपालिकेत असलो तरी 2 सह्या तुम्हाला मी नक्की देतो. आणि हा विषय मंजूर करून घ्या. अरे आताच कामाला अकरा आताच कामाला येईल पहिली बेसिक कन्सेप्ट. म्हणजे अकरा आणि जर प्रशासन असं म्हणत असेल की त्यामुळे महानगरपालिकेचं नुकसान होणार आहे तर महानगरपालिकेमध्ये कमीत कमी 600 कोटी रुपयाचं अकराची गळती दरवर्षी 600 कोटी. त्याचा सगळे अहवाल आयुक्तांच्याकडे आहे. 600 कोटी रुपयाचा अकरा महानगरपालिकेत गळती. प्रायव्हेटायझेशन करा म्हणून म्हणल्यानंतर लोक छेडतात. जे तुमचे 1200 कोटी येतात ते प्रायव्हेट माणूस म्हणला मी जर करायला लागलो तर 1800 कोटी रुपये देतो. तुम्हाला काय करा असेल? नाही म्हणजे व्यापाऱ्यांचं राहतो. म्हणजे जो व्यापारी जाता चुकवतो त्याच्या त्रासाची तुम्ही काय चिंता करता? 600 कोटी वाटतात का तुमची? पण गेले 12 वर्ष हा विषय महानगरपालिकेच्या मुख्य सभेकडे निर्णयासाठी पडू नये. ते प्रायव्हेटायझेशन व्हायला पाहिजे ना नको आहे त्याच्या संदर्भामध्ये वेगळे विषय आहेत. त्या संदर्भामध्ये ही विषय जी चर्चा करायची आहे. पण माझा सांगायचा मुद्दा असा की निर्णय होत नाही हा मुद्दा मानतो. आणि आता प्रशांत जी आले पीएमपीएमएला आता अश्विका सावे म्हणजे दर 2 महिन्यांनी आम्ही स्वयंसेवी संघटनांना बोलवणार आहोत. त्यात फार उशीर राहील. ग्रीन टी देतात, ग्रीन टी त्यामुळे त्यांच्याकडे जाताना चहा वगैरे घ्या. पण आपले मुद्दे आग्रहाने मांडा, आग्रहाने मुद्दे मांडले तरच ते ऍक्सेप्ट करतात हा माझा अनुभव आहे. बरोबर आहे ना? योग्य आग्रहाने अट्टहासाने मुद्दे मांडले तरच ते स्वीकारतात. नाहीतर साधारणतः प्रशासनाचा कुठलाही अधिकारी कुठली गोष्ट सहजपणे मान्य करायच्या स्थितीत नसतो.
आणि राजकीय नेते कुठली गोष्ट सहजपणे मान्य करायच्या मूडमध्ये असतात. दोन गाड्या पाहिजे दिल्या देतो कुठलं नाही आता म्हणायला काय दिलं. त्यामुळे पीएमपीएमएल सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने मदत केली पाहिजे ही माझी आणि माझ्या पक्षाची पुणे जनहित आघाडीची भूमिका आहे. आणि राज्य सरकारने किमान या पीएमपीएमएल सक्षम होण्यासाठी 500 कोटी रुपये पहिल्यांदा तातडीने दिले पाहिजे. कायद्याने देखील त्यांच्यावर बंधनकारक आहे. म्हणजे राज्य वित्त आयोग वगैरे सोडून द्या, 3 वर्षानंतर याच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेची कायदेशीर जबाबदारी संपून ती जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे राज्य सरकारने 500 कोटी रुपये दिले पाहिजे. अर्थमंत्री पालकमंत्री दादासाहेब दादा निर्णय घेण्यामध्ये सक्षम आहेत. मोठादा मी आजी दादा त्यामुळे त्यांच्याकडे आपण सगळे मिळून बोलू. दादा दादाच्याकडे मागणी करू. पीएमपी गाड्या पाहिजे तुम्ही खरेदी करून द्या आम्हाला ऍड्रेस. आम्ही मागण्याला म्हणलो आम्ही गाड्या खरेदी करून देतो स्टँडिंग कमिटी मध्ये. म्हणे आम्हाला पैसे पाठवा. मग पैसे पाठवले म्हणून काय आपण राज्य सरकारकडे जाऊ. राज्य सरकारकडून माझ्या घेऊन की कधी जेव्हा मेट्रो होईल तेव्हा होईल. तुम्ही ही भूमिका त्या दादासमोरही मांडा. आज लोकांसमोर मांडले नेत्याच्या समोर मांडणं अवघड असतं. जेव्हा त्याचं ड्रीम प्रोजेक्ट असतं तेव्हा असं बोलणं चालत नाही. पण साहेब शहरासाठी आहे पण माझा इथेच भूमिका आहे. मेट्रो असली पाहिजे पण पहिल्यांदा लोकांना पहिल्यांदा पीएमपी सायमल्टेनियसली नाही होतो. पहिलं काय ते ठरवावं लागेल. पहिली प्रॉडक्ट ठरवावं लागेल. सायमल्टेनियसली होणार नाही. मावळा गेलाय आम्ही त्याच्यावर परत 5 अधिकारी बसले. सिडकोला येतात तंत्री बसतात. आम्ही 2 लोकांची नेमणूक केली आहे. बोनाराची नेमणूक केली म्हणजे त्यांना काय कळतंय त्यातलं. म्हणजे पुण्याची मेट्रो बनवणाऱ्या कमिटीमध्ये राज्य सरकारने बोनाराची नेमणूक केली तर काय करायचं. पीएमपीएमएल म्हणजे तुम्ही ते बीआरटीएसची जशी वाट लावली तशी वाट लावा परत करून टाकणार. होणार नाही. स्वप्न 2014 पर्यंत काही करायचं नाही. 2014 पर्यंत नंतर मग विधानसभेच्या झाल्यानंतर मग त्या विषयाला थोडी चालना मिळेल. पण तोपर्यंत आपण राज्य सरकारकडे जाऊ. राज्य सरकारच्याकडे आदराने पैसे मागू. दादांची वेळ घेऊ. मी आम्ही वेळ मागतो तुम्ही वेळ घेऊन द्या. आपण सगळे मिळून पुणेकर नागरिक म्हणून पुणेकर स्वयंसेवी संस्था म्हणून स्वयंसेवी संस्थांना ते चांगले मान देतात. का आपल्याला मेट्रोच्या वेळेला इलेक्शनच्या आधी खूप चांगला मान दिला. इलेक्शनला म्हणले ऍडव्हर्टाऊन केली पाहिजे. इलेक्शन नंतर बदलले आवाज वेळा. आता इलेक्शन कधी लागतील. लोकांचं काय बाबा दादा फार जपते असं नाही. कधी कुठल्या क्षणाला काय होईल त्यातच संधी आहे. आत मारून घेऊ आणि पीएमपीला सक्षम करू. धन्यवाद.